हॅलो, हाय, नमस्कार. मी अस्मिता एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार चाललोय आमच्या शेतामध्ये. तर बरेच वर्ष झाली आम्ही शेतामध्ये गेलोच नाही. इनफॅक्ट सगळी फॅमिली मिळून आम्ही पहिल्यांदाच जात असो शेतामध्ये. तर मी मम्मींसोबत वगैरे गेली आहे, बट हे असताना वगैरे आम्ही ती सगळी मिळून कधीच नाही गेलो. सो आज आम्ही चाललोय शेतामध्ये, काय आहे काय नाही बघण्यासाठी, असंच सहज फेरी मारून यायची म्हणून. तर तुम्हाला पण दाखवते काय काय कसं आहे इकडचं शेत, इकडची रान कशा असतात, काय लावलं जातं त्याच्यामध्ये. तर तुम्हाला पण ह्या गोष्टी मी दाखवते. सो स्टे कनेक्टेड. सो छान रमत गमत आम्ही शेतामध्ये चाललो होतो आणि ही मजाच खूप वेगळी होती शेतामध्ये जाण्याची. आणि रियांश हा सो एक्सायटेड, खूप एक्सायटेड होता तो जाण्यासाठी आणि धावत पळत चालला होता. आणि इकडे येऊन तो लिटल बिट कन्फ्यूज झाला होता, नेमकं जायचंय कुठे, इकडे जायचंय की तिकडे जायचंय. सो तो अधूनमधून येत असतो मम्मींसोबत कधीतरी आमच्यापेक्षा जास्त, तर त्याला इकडे कन्फ्युजन थोडंसं झालं होतं. आणि इकडे बघू शकता आपण शेती आहे, ही वाटाण्याची शेती आहे. तर हिरवे वाटाणे जे आपण घरामध्ये खातो तर त्याची ही शेती आहे. आणि इकडे शेंगा लागलेले आहेत छोट्या छोट्या, जस्ट आत्ताच लागलेले आहेत. कोवळे कोवळे छोटे छोटे दाणे ह्याच्यात तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे आहे इकडची शेती. पाणी नसल्यामुळे सगळं असंच दिसेल आपल्याला. आणि हे आमच्या शेतामधलं छानसं आंब्याचं झाड आणि खूप मस्त दिसत होतं ते. तर आम्ही पोहोचलोय रानामध्ये आणि इथं छानपैकी सगळं पाठीमागं आपल्याला दिसते, रान आहे आपलं. आणि इकडच्या भागामध्ये पाणी नाही आहे. सो पाणी नसल्यामुळे इकडं कडधान्याचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं, म्हणजे जसं की वाटाणा, हरभरा किंवा तूर वगैरे अशा प्रकारचे कडधान्यांचं पीक इकडे घेतलं जातं. कारण इकडे पाणी नसल्यामुळे बाकीची कुठली पिकं येत नाहीत. एकतर भाताचं पीक घेतलं जातं पावसाळ्यामध्ये आणि ते संपल्या म्हणजे ते काढल्यानंतर मग त्याच्यामध्ये हरभरा वगैरे टाकला जातो. तर इकडे हरभऱ्याची भाजी, वाटाण्याच्या शेंगा वगैरे आपल्याला खायला भेटतील, हरभरे पण खायला भेटतील. सो दाखवते मी तुम्हाला इथे आमच्या आहो. हाय. तर किती वर्षांनी रानात आलाय तुम्ही? खूप खूप वर्ष. किती दिवसांनी नाही, किती वर्षांनी? हल्ली रानात येत नाही, माझ्या कामात. हो, यायला जमतच नाही आम्हाला. आणि आम्ही मे बी आंबे काढायला आलो असू मे महिन्यामध्ये एकदा, म्हणजे लग्न झाल्यापासून दोनदाच आम्ही फक्त आलो आहे. ह्यांच्यासोबत मी दोनदा झाली आहे, एकदा लास्ट टाइमच्या मे महिन्यात आणि आता ह्या वर्षीच्या मे महिन्यात आंबे काढायला दोन वेळेला आले. आणि मम्मींसोबत दोन वेळेला आले मी. तर आता आम्ही सगळी फॅमिली मिळून पहिल्यांदा चाललोय शेतामध्ये बघण्यासाठी. तुला शेत दाखवायला तुम्हाला माहितीये का? मम्मी दाखवते. ओके. आणि इकडे या सगळ्यांचं काहीतरी चाललं होतं, जाळ वगैरे करत होते ते. रियांश कुठे आले आपण? कुणाच्या? मम्मीच्या. मम्मीचं राहणं आहे कुठे आहे? होय, तुला माहित आहे? रोज येतोस तू? आणि आमच्यापेक्षा जास्त तर रियांश शेतात येत असतो मम्मींसोबत. आणि हा एक्सपिरियन्स लहान मुलांना असणं खूप गरजेचं आहे, खूप. रियांश काय आहे ते? मक्याला कणीस आलेलं आहे. तर इकडे अशी कुठेतरीच आपल्याला हिरवळ अशी शेती पाहायला मिळेल. अदरवाईज सगळीकडे हरभरा, वाटाणा अशाच प्रकारची छोटी पिकं घेतली जातात. आणि शेतातलं वातावरण खूप छान वाटत होतं, खूप रिलॅक्स फील होत होतं. तर आम्ही असं ठरवलं की कधीतरी महिन्यातून एकदा तरी नक्कीच यायचं इकडे. आणि इथे तुरीची शेती आहे, म्हणजे प्रत्येक शेतीच्या बांधाला इकडे तूर असतेच. अँड हिअर इज अ लवली सनसेट, सनसेट होत आहे. आणि ही आमच्या हरभऱ्याची शेती. तर इकडे हरभरा आत्ता जस्ट भरायला आलेले आहेत हरभरे. तर इकडे मोस्ट ऑफ दी हरभऱ्याची शेती मिळेल. आणि अजून कोवळे दाणे आहेत, आत्ता थोडे थोडे भरत आहेत. हरभरा असतोय, तूर असत्या, शाळू असतोय, आणि काय पाहिजे, वाटाणा असतोय. तर इकडे आमच्या मम्मी वरण्याच्या शेंगा दळत होत्या. आणि घरगुती वरण्याची जी आमटी असते ती
अतिशय सुंदर लागते, त्याची चव दुसरं कशालाच येऊ शकत नाही इतकी सुंदर लागते। आमच्याकडे तर सगळ्यांची फेवरेट आहे वरण्याच्या शेंगांची आमटी, आणि बऱ्याच वेगवेगळ्या भागांमध्ये ह्याला पावटा वेगवेगळे भरपूर सारे शब्द आहेत। आणि तुरीच्या शेंगा पण लागल्या होत्या, जस्टच आत्ता भरायला सुरुवात झाली, ते पण सेमच वाटाणा आणि हरभऱ्यासारखी तूर पण आत्ताच भरायला सुरुवात झाली आहे। आणि प्रत्येक बांधाला इकडे तूर ही कंपल्सरी असतेच असते, आणि त्याच्या आतमधली पिकंही वेगवेगळी असतात पण तूर असतेच। आणि इकडे तुरीचे दाणे बघा, आत्ता जस्ट भरायला सुरुवात झाली, अजून खूप मोठे मोठे दाणे होतात या तुरीचे। आणि स्टार्टिंगला खायला थोडीशी तुरट लागते जेव्हा ते कोवळं असतं। आणि तर हरभरा पण आम्ही खातोय, तर शेतामध्ये गावाकडे राहण्याचा हाच एक फायदा असतो की सगळ्या गोष्टी नॅचरल खायला मिळतात आपल्याला। आणि या गोष्टी खूप छान एक्सपिरियन्स आपल्याला करायला भेटतं की शेतामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी खाणं, शेतामध्ये फेरपटका, तर मस्त वाटत होतं आम्हाला। आणि नक्कीच आम्ही महिन्यातून तरी एकदा असं शेतामध्ये जायचंच असं ठरवलं आहे। आम्ही सगळीकडे रियांशला हरभऱ्याचे दाणे सोलून देत होतो, तर रियांश खरंच खूप एक्साइटेड आहे आणि खूप ॲक्टिव आहे तो या सगळ्या गोष्टीत, त्याला कुठंच उचलून घ्यायची वगैरे गरज नाही पडली, तो स्वतः चालत होता। आणि इकडे एक मोर आहे, मोर दिसतोय आता आपल्याला समोर, तर आमच्या शेतामध्ये पण भरपूर सारे मोर होते बट ते जवळ शूट करायला गेले की पळून जात होते। आणि इकडे मोरांचे पीस वगैरे पडलेत, भरपूर सारे असे पीस रियांशनं कलेक्ट केले होते। आणि इकडे हे लांडोरीचं पीस आहे जे सगळ्यात मोठं आहे ते, आणि छोटी छोटी आहेत ती मोरांची पिसे आहेत। आणि त्याच्यानंतर आम्ही परत येताना रियांशलाही बापूंची बैलगाडी दिसली आणि तो खूप एक्साइटेड होता त्याच्यामध्ये बसण्यासाठी, आणि तो पळत गेला। आणि बघ आता बैलगाडीमध्ये बसून तो चालला गेला। छानसा फेरपटका शेतात मारून आता आम्ही घरी चाललोय। आणि इकडे एक आहे बोराचं झाड, बघा हे बघू शकताय, खूप मस्त बोरं लागतं त्याला आणि मला खूप आवडतात अशा झाडाची बोरं जी गावठी बोरं असतात छोटी छोटी। रासा व्ह्यू, आणि तिथं आपलं गाव आहे हात गाव, आणि इकडं मंदिर आहे दिसत असेल, इथे आहे मंदिर। आणि हा असं गाव आणि इकडे शेत आणि हा सुंदर सनसेट। आम्ही शेतात ना आलो आणि त्याच्यानंतर मस्त पैकी चिकन आणले आणि आता चिकनचं जेवण बनवले आणि आमच्या मम्मीकडे भाकरी करत आहेत। मम्मीच्या आमच्या भाकरी बघा केवढ्या मोठ्याच्या मोठ्या, बघा इथं किला, इकडे चिकनचा रस्सा मस्त। आमच्याकडे मस्त पैकी चिकन भाकरी भात रस्सा आणि सोलकडीचा बेत आहे, तर आता मी सोलकडी करत आहे। तर इकडे आम्ही सगळेजण मिळून आता सहकुटुंब सहपरिवार मस्त नॉनव्हेजच्या जेवणाचा आस्वाद घेणार आहोत। तर मस्तपैकी आमचं इथं ताट रेडी आहे, इथे आहे सोलकढी तांबडा रस्सा, त्यानंतर चिकन मसाला कांदा लिंबू आणि मस्त मोठीच्या मोठी भाकरी। कसं झाले कसं झाले सोलकढी? सोलकढी एक नंबर टेस्ट, गार चिल्ड मस्त वाटायला। तर मस्त आज शेतात जाऊन आलो, जेवण पण मस्त चिकनचं आणि छान झालंय। सो आता आम्ही मस्त एन्जॉय करतो, जेवतो, तुम्ही पण या सगळे जेवायला। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर, आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटू असंच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।